आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत. नाना पटोले साहेब, एबीपी माझामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. जागा वाटपाचं काय काय ठरलेलं आहे? अजून आता गणपती उत्सव संपल्यानंतरच जागा वाटपाची चर्चा सुरू होईल, त्यावेळेस कळेल. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर जे महाविकास आघाडीचं सरकार असं येणार आहे हे तिन्ही पक्ष सांगत आहे, पण सगळ्यात मोठा प्रश्न आहे की मुख्यमंत्री कोण होणार आहे? महाविकास आघाडीला आशीर्वाद महाराष्ट्राच्या जनतेचा आहे, हे तर काही दुमत नाही. त्याच्यानंतर आम्ही बसून सर्व मतांनी मुख्यमंत्री निवडू. नांदेडमधून दोन माजी खासदार हे नाना पटोले यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे, कोण आहेत नेमके ते? अनेक लोक आहेत, दोनच माजी खासदार नाही, अनेक आहेत, आणि पुढच्या काळात तुम्हाला पाहायला मिळेल. दोन दिवसापूर्वी तुम्ही एक स्टेटमेंट केलं होतं की राज्याचे 3:13 वाजलेले आहेत आणि यात गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी तुम्ही मागणी केली. कायदा सुव्यवस्थाच राहिला नाही महाराष्ट्रामध्ये, आणि बदलापूरच्या घटनेमध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारी जी मानसिकता आहे त्यांना अजूनही पकडलं गेलं नाही. इथं लहान मुली 4 वर्षाच्या 3 वर्षाच्या मुलीवर त्यांच्यावर अत्याचार होत आहे आणि ते सगळे संबंधित या लोकांचे आहेत. म्हणजे स्वतः फडणवीस आणि ती रश्मी शुक्ला नावाची जी पोलीस महासंचालक आहे, आणि म्हणून ते लोक पकडत नाही, आणि म्हणून या लोकांची हकालपट्टी मुख्यमंत्र्यांनी करावी ही मागणी आमची आहे. हे होते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्यांनी आत्ताच आपल्यासोबत बातचीत केलेली आहे. कॅमेरा पर्सन धनंजय दारुंटेसह अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.